वाढत्या महागाईत स्वयंपाकघरातील गॅस वाचवण्यासाठी 8 खास किचन टिप्स। गॅस खूप महाग झाला आहे, खूप लवकर संपतो आहे, तर मग वापरा या टिप्स। टिप नंबर 1, प्रेशर कुकरचा वापर। जर का तुम्ही कढईमध्ये वरती जेवण बनवत असाल तर तुम्हाला जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये खूप जास्त वेळ उभं राहावं लागते, त्याचबरोबर गॅस पण खूप जास्त लागतो। तर त्यापेक्षा चांगलं होईल की तुम्ही प्रेशर कुकरचा वापर केला तर तुमचा गॅसही वाचेल आणि तुमचा टाईमही वाचेल। टिप नंबर 2, जेवण झाकून बनवा। भांडे झाकून अन्न शिजवणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे अनेक वेळा तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकले असेल, आणि ही गोष्ट खरीसुद्धा आहे, कारण असे केल्याने अन्नातील पोषक तत्वे संपत नाहीत। पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशा पद्धतीने भांडे झाकून अन्न शिजवल्याने गॅसचीही बचत होते। टिप नंबर 3, पाण्याचा वापर। तुम्ही अन्न शिजवताना पाण्याचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे। योग्य प्रमाणात पाण्याचा वापर केला तर तुम्हाला अन्न शिजवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि तुमचा गॅस देखील वाचेल। जेवणामधील पाणी सुकण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही। त्याचबरोबर डाळ, राजमा, चणे, छोले अशा प्रकारच्या कडधान्यांना आधी भिजत ठेवा आणि नंतर कुकरमध्ये शिजवायला लावा। टिप नंबर 4, जेवण बनवण्यापूर्वी पूर्वतयारी करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण बनवताना सगळी सामग्री जवळ घेऊन ठेवा। बऱ्याचदा काही महिला गॅस पेटवतात आणि एक एक सामान शोधून जेवण बनवतात। असं केल्याने त्यांचा गॅस जास्त प्रमाणात वाया जातो। अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण बऱ्याच महिलांच्या त्यांच्या सवयीमुळे गॅस वाया जातो याकडे दुर्लक्ष करतात। टिप नंबर 5, मंद आचेवर शिजवा। तुम्ही जेवण बनवताना लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचं व्यवस्थित नियोजन करून जेवण बनवा। बरेच लोक गॅस वाचवण्यासाठी किंवा जेवण लवकर शिजवण्यासाठी गॅस हा फास्ट करतात, पण असं करणं अगदी चुकीचं आहे। पण असं करण्याने तुमचा गॅस वाया तर जातोच, पण जेवणसुद्धा जळण्याची भीती असते, त्यामुळे तुम्ही कमी गॅसवरच जेवण बनवलं पाहिजे। त्याचबरोबर गॅसचं बर्नर देखील अधूनमधून साफ केलं पाहिजे। टिप नंबर 6, ओली भांडी गॅसवर ठेवू नका। अनेक वेळा घाईघाईत लोक स्वयंपाकासाठी ओली भांडी गॅसवर ठेवतात। उष्णतेमुळे ही भांडी पूर्णपणे सुकत असली तरी या संपूर्ण प्रक्रियेत भरपूर गॅस खर्च होतो। अशा वेळी स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी सुती कपड्याने भांडी पुसून घ्यावीत आणि मगच गॅसवर ठेवून स्वयंपाक करावा। यामुळे गॅस वाचवणे सोपे होऊ शकते। टिप नंबर 7, स्टोव बर्नर साफ ठेवा। बर्नर स्वच्छ ठेवल्याने स्टोवची ज्योत तीक्ष्ण राहते, त्यामुळे भांडी कमी वेळात गरम होतात आणि गॅसही कमी खर्च होतो। या उलट बर्नरमध्ये जर घाण असेल तर काही वेळा तो व्यवस्थित जळत नाही आणि गॅस विनाकारण बाहेर पडत राहतो। टिप नंबर 8, जेवण बनवताना घ्या ही काळजी। तुम्हाला LPG सिलेंडर लवकर संपू नये असे वाटत असल्यास स्मार्ट कुकिंग हॅक्स जाणून घेण्याची आवश्यकता आहे। यासाठी स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व पूर्ण तयारी करून एका वेळी दोन वेळचे जेवण बनवणे ही आयडिया तुम्ही वापरू शकता। या टिप्स वापरा आणि तुम्ही देखील महागाईच्या काळात गॅस वाचवा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।